पैठण येथील शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शासकीय निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ सभासद असलेल्या कर्मचाऱ्यांचा मेळावा आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शहरातील मंगल कार्यालय येथे संपन्न झाला आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य दुग्ध संघाचे संचालक नंदलाल काळे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, तहसीलदार चव्हाण हे उपस्थित होते. याप्रसंगी चेअरमन किशोर चव्हाण यांनी संस्थेने राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. संस्था नेत्र तपासणी शिबिर, जयपूर फूड शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षरोपण रुग्णवाहिका, स्वर्गरथ अशा प्रकारच्या विविध सामाजिक उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून सतत राबवित असते. केवळ नफा कमवणे हा एकमेव उद्देश समोर न ठेवता विविध सामाजिक कार्यक्रम सतत राबवत आहे. विविध प्रकारच्या कर्ज आणि ठेव योजना राबवण्यात असून यामध्ये ज्येष्ठ सभासदांना विशेष सवलत देण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेला लेखापरीक्षण ऑडिट वर्ग अ मिळत आहे. संस्थेच्या 12 शाखा कार्यरत असून 250 कोटीच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालिवाहन दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण, संचालक दीपक आहुजा, दीपक लखमले, डॉक्टर पंडित किल्लारीकर, सुनील शेळके तसेच पेन्शन असोसिएशनचे अध्यक्ष माजी प्राचार्य राभा वल्ले, मुख्याध्यापक बाजीराव गोरे, बँकेचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण गायके, अरुणा पिल्लाई, रामदास संदलसे, देविदास पूर्णपात्रे यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण. आपण काम करता चांगलं नियोजन करून आपण बँकेला प्रगती पथावर संस्थेला नेलंय आणि हे सगळं करत असताना आज किशोर शेठ यांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन करीत असताना सांगितलं की आपण सगळं बघतोय धावपळीच्या कामात किंवा मिसमॅनेजमेंटच्या माध्यमातून अनेक संस्था डबघायला आल्या, मग त्यामध्ये वेगवेगळे कारण आहेत. संस्था चांगली कशी चालली पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न सोडून जर तुम्ही वेगळ्या दिशेने गेला तर निश्चितपणे त्याचे दुष्परिणाम खातेदारावर होतील, ठेवीदारावर होतील किंवा त्या संस्थेच्या संचालकालाही त्यांच्यातली काही कल्पना नसताना असे काही कार्यक्रम झाल्यानंतर संचालकही पश्चाताप करतात आणि हे सगळं करीत असताना या संस्थेमध्ये पतसंस्थेमध्ये हे सगळं धोरण ठरवत असताना एक चांगला पायंडा या संस्थेने बांधलाय की कोणतंही काम करीत असताना सर्व संचालकांना विश्वासात घेऊन या संस्थेचा कारभार चालतोय. निश्चितपणाने या संस्थेचं भवितव्य उज्ज्वल आहे.